मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 66 495। मणिपूर मध्ये मैतीय व कुकी या दोन समाजात आरक्षणावरून असलेल्या दंगलीत जाणीवपूर्वक लक्ष न घालता मणिपूर मधील दंगली चालू ठेवण्याचा व समाजासमाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या भाजपा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे म्हणत गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून मणिपूर मध्ये 2 समाजात दंगली चालू आहेत। या दंगलींमध्ये जवळजवळ 5000 जास्त घरे जाळली आहेत तर लाखो लोक हे बेघर झाले आहेत। 100 ते 150 लोकांचा बळी गेलाय। तरी देखील हे असंवेदनशील केंद्र सरकारने मणिपूर मध्ये दंगली थांबविण्यासाठी प्रयत्न केला नाही। 3 मेला दंगली सुरू झाल्या व 4 मेला एका समाजाच्या 1000 जास्त लोकांनी दुसऱ्या समाजाच्या लोकवस्तीवर हल्ला केला। त्यात आपल्या जीव वाचवण्यासाठी काही महिला या पोलीस व्हॅन मध्ये जाऊन बसल्या। तरी देखील या दंगल खोरांनी त्या महिलांना व्हॅन मधून बाहेर काढून त्यांना अंगावरचे कपडे काढून निर्वस्त्र केलं व त्यांना वाचवणाऱ्या भाऊ व इतर एका व्यक्तीला जीवे मारले व त्या निर्वस्त्र महिलेची धिंडही काढली। तिच्यावर सामुदायिक पाशवी बलात्कारही केला। ही घटना भारत देशातील सर्व जनतेला खाली मान घालायला लावणारी, आमच्या लोकशाहीला काळीमा फासणारी आहे व कायदा आणि सुव्यवस्थेची धिंडवडे काढणारी आहे। मणिपूर मधील दंगली थांबवण्यात मणिपूर सरकार व केंद्र सरकार हे अपयशी ठरल्याने स्वतः सुप्रीम कोर्टाने सरकारला लक्ष घालून दंगली थांबविण्यास बजावले, अन्यथा सुप्रीम कोर्ट स्वतः लक्ष घालून दंगली थांबवेल असेही सुनावले। ही गोष्ट अतिशय लाजीरवाणी व दुर्दैवी आहे। अशा घटनेमध्ये कोर्टाने सरकारला ताकीद द्यावे लागणे म्हणजे हे सरकारचे खूप मोठे अपयश आहे। मणिपूर दंगलींमधील महिलांना निर्वस्त्र करून सामूहिक बलात्कार करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या नराधमांना लवकरात लवकर कारवाई करून त्यांना जाहीर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे। अन्यथा राष्ट्रवादी महिला आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात येतोय। 70 ते 80 दिवसापासून मणिपूरमध्ये कुकी समाज आणि मैत्री समाजामध्ये जो जातीयवाद झालेला आहे, हिंसाचार जो चालू आहे तो दाबून ठेवण्यात आलेला होता। आणि मी आभार मानेन सोशल मीडियाचे आणि सर्व पत्रकारांचे, सर्व सोशल मीडियाचे की त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्याच्यामुळे सगळं मणिपूर सरकार हे खडबडून जागा झालं। आणि आता त्यांनी आदेश दिले की ज्या मणिपूरमधील कुकी समाजाच्या महिला आहेत अगदी आम्हाला सांगायला सुद्धा लाज वाटेल आणि माणुसकीला काळीमा फासली जाईल अशी ही घटना, दुर्दैवी घटना या मणिपूरमध्ये घडलेली आहे। 3 कुकी समाजातील महिलांना निर्विघ्न करून, त्यांच्यावर रेप करून 21 वर्षाच्या मुलीच्या डोळ्याच्या समोर तिच्या भावाचा आणि तिच्या वडिलाचा खून करण्यात आला ही अतिशय निर्दयी गोष्ट आहे, हृदय हेलावणारी गोष्ट आहे। आणि ज्या वेळेला सोशल मीडियाने ही व्हिडिओ व्हायरल केला झालेल्या घटनेचा, तर सरकार जागा झालं आणि आता त्यांची शोध चालू आहे। ज्यांनी हे कृत्य केलं तर त्यांचा शोध चालू आहे, त्यातील दोघं तिघे हे सापडलेले आहेत। आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्या नराधमांनी या महिलांवर अन्याय अत्याचार केला तर त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ह्याशिवाय त्यांना दुसरी शिक्षाच नको, याच्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन